काय आहे, ज्यावेळी आपली राज्यघटना घटना समितीमध्ये लिहिली जात होती त्यावेळी 8 नोव्हेंबर 1948 त्याच्यामध्ये असं मांडलं गेलं की ही जी राज्यघटना आहे दिस इज लॉयर्स पॅराडाईस, म्हणजे ही वकिलांनी चालवायची राज्यघटना आहे. आजचं आर्ग्युमेंट जर का तुम्ही ऐकलं असेल तर कपिल सिब्बल, मनू सिंघवी हे सगळे एकाहून एक मोठे वकील जे आहेत आणि ज्याचा वकील जास्त चांगला आर्ग्युमेंट करेल त्याची बाजू बरोबर असा जवळजवळ त्याचा अर्थ होतो आहे. मी या ठिकाणी कुठल्या पक्षाची बाजू न घेता राज्यघटनेच्या दृष्टीने काय योग्य आहे तेवढंच आपल्याला सांगतो की इथे दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. पहिला प्रश्न असा होता की राज्यपालांची भूमिका काय असायला पाहिजे. राज्यघटनेप्रमाणे 163 कलमाखाली राज्यपालांना मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं. काही तारतम्य त्यांना दिलेलं आहे पण ते तारतम्य कुठलं ते सुद्धा राज्यघटनेत लिहिलेलं आहे, ते व्यक्तिगत तारतम्य नाही, ते कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे सगळं आत्ता राज्यपालांनी केलं की मुख्यमंत्र्यांना न विचारता अधिवेशन बोलवलं किंवा विरोधी पक्ष नेता भेटायला गेल्यानंतर अधिवेशन बोलवलं किंवा अनेक गोष्टी त्यांनी केल्या जे त्या घटना बाह्य आहेत, तेव्हा सुप्रीम कोर्टाने एकदा सांगायला पाहिजे की राज्यपालांची भूमिका काय आहे. कारण एक लक्षात घ्या की केशवानंद भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर राज्यघटनेचं बदलता येत नाही हे सांगितलेलं आहे आणि बेसिक स्ट्रक्चरचा संघराज्य व्यवस्था हा भाग आहे आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये राज्य गव्हर्नर असतात आणि या गव्हर्नरला पंतप्रधान कंट्रोल करू शकतात कारण तेच त्यांची नेमणूक करतात आणि तेच त्यांना कामावरनं दूर करू शकतात म्हणजे प्रेसिडेंटच्या मार्फत. त्यामुळे घटना समितीमध्ये सुद्धा असं म्हटलेलं होतं, म्हणजे मी नावानिशी सांगतो की बी जी खेर जे पहिले आपले मुख्यमंत्री होते त्यांना पद्मभूषण मिळालं त्यांच्या कार्याबद्दल, त्यांनी असं म्हटलं होतं की एका पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असेल आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असेल तर गव्हर्नरचा दुरुपयोग होऊ शकतो आणि चांगला गव्हर्नर असेल तर चांगलं कार्य करेल पण तो जर का नसेल चांगला तर तो खूप मिसचीफ करू शकतो. हे घटना समितीपासून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट केसमध्ये राज्यपालांना सांगितलं होतं की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नाही आहात, तुम्ही त्या राज्याचे कॉन्स्टिट्युशनल प्रमुख आहात, त्यामुळे 159 कलमाखाली तुम्ही जी शपथ घेतली की मी घटनेचं संरक्षण करीन ते तुम्ही पाळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आता राज्यपालांची भूमिका काय आहे हे ठरवायला पाहिजे, तो घटनेचा भाग आहे. दुसरा भाग येतो तो पक्षांतरबंदी कायद्याचा येतो. 85 घटना दुरुस्ती करून 10वं शेड्यूल घातलं गेलं, त्याच्यामध्ये तुम्ही जर का पक्ष आपणहून सोडलात किंवा मतदान विरुद्ध केलं तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. याला अपवाद जो केला होता त्यातला स्प्लिट हा अपवाद आधीच काढून टाकला आहे 2003. आता हा जो दुसरं आत्ता ज्याच्यावर लढाई चालू आहे ते 2/3 लोक जर का बाहेर गेले तर ते वाचू शकतात, पण त्याच्या पुढे मर्जर हा शब्द जो वापरलेला आहे तो राज्यघटनेत वापरलेला आहे. हा जो पक्ष आत्ता बाहेर पडला आहे यांनी कोणालाही मर्जर केलेलं नाही आहे, तो इंडिपेंडंट पक्ष राहिला आहे. तो शिवसेना आहे का नाही मग पक्ष कोण आहे हे कसं ठरवायचं हे सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल. आणि हा पक्ष जर का बाहेर पडला आणि विलिनीकरण झालं नाही तर ते डिस्क्वालिफाय होतील सगळे 39 लोक डिस्क्वालिफाय होतील. आता मुख्य प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल राज्यघटनेचं अर्थ लावताना जे लिहिलेलं असतं त्याप्रमाणेच अर्थ लावावा लागतो. तिथे ॲम्बिग्युइटी जर का असेल तर मग घटना समितीत काय म्हटलं गेलं, प्रियॅम्बलमध्ये काय म्हटलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये काय म्हटलं आहे आणि एकूण मूलभूत ढाच्याशी ते बसतं का याचा विचार करावा लागतो. पण इथे तसं नाही आहे, इथे मर्जर हा शब्द वापरलेलाच आहे त्यामुळे सुप्रीम कोणालाही अर्थ लावताना वेगळा अर्थ लावता येणार नाही आहे. आता लोकशाही हा आत्मा धरलेला आहे मूलभूत आपल्या चौकटीमध्ये आणि लोकशाहीबरोबर अर्थातच निवडणुका आल्या, त्यामुळे निवडणुका हे तर मूलभूत अधिकारात टाकावं असं आंबेडकरांचं मत होतं, पण तसं न करता त्यांनी इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा दोन्हीही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, एक फेडरल सिस्टम म्हणजे संघराज्य व्यवस्था आणि दुसरं लोकशाही किंवा पक्षांतरबंदी कायदा, या दोन्हीचा सुस्पष्ट अर्थ लावण्याचं काम आता सुप्रीम कोर्टाला करावं लागेल. आणि हे घटनात्मक प्रश्न असल्यामुळे मी तुम्हाला गेले महिनाभर सांगतोय की ही केस कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे द्यावी लागेल, कमीत कमी 5 जजेस असावे लागतील,
तेव्हा उद्याला जे यांनी म्हटलं आहे ते पुन्हा 3 जजेसचंच आहे. जवळजवळ माझी खात्री आहे की हे आणखी पुढे ढकललं जाईल. फक्त माझा एक असा आशा आहे, खात्री नाही पण आशा आहे, की आता हा संबंध देशाचा प्रश्न आहे. राज्यव्यवस्था आणि लोकशाही हा देशाचा प्रश्न असल्यामुळे 1 आठवड्यात 2 आठवड्यात हे अशा तऱ्हेचं घटनापीठ तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्यासमोर हा खटला चालून लवकरात लवकर निर्णय लागायला पाहिजे. आपल्याकडे काय आहे, 370 कलम का घ्या, CAA घ्या, 1.5-2 वर्ष झाली अजून काही घेतलंच नाही आहे निर्णयाला. याच्यामध्ये लोकशाहीचं अपरिमित प्रचंड प्रमाणात नुकसान होतं असं होऊ नये असं मला वाटतं. पॅराडाईस आहे आपलं सगळं. ज्या बाजूचा वकील चांगला त्या बाजूचा न्याय बरोबर असं जवळजवळ हल्ली वगळतं आहे. हे बरोबर नाही, त्यामुळे मी जास्त याच्यावर टीका करत नाही आहे. परंतु जिथे मोठे वकील नेमण्याची क्षमता ज्यांची आहे, इंडस्ट्रियलिस्ट असतात, त्यांच्या बाजूनी निर्णय लागतात. जो गरीब आहे त्याला हे वकीलच देता येणार नाहीत ना, 1,00,000 रुपये दररोज पडतात त्यांच्या अपिअरन्सला. त्यामुळे हा जो सगळा डिस्टॉर्शन चाललेला आहे, ते मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने या 2 गोष्टींचा कायमचा एकदा निर्णय देणं आवश्यक आहे. जसं केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं, 32 दिवस नानी पालखीवाल्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं 13 जजेससमोर, की घटना बदलता येईल पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही, आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे आम्ही सांगणार आहोत, संसदेने ठरवायचं नाही. हा जसा क्लिअर निर्णय दिला तसा क्लिअर निर्णय मला आत्ताच्या केसमध्ये अपेक्षित आहे, की गव्हर्नरचे रोल काय आहेत आणि पक्षांतर बंदी कायद्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे. आपला पक्ष जर का तुम्हाला सोडायचा असेल तर राजीनामा द्या, बाहेर पडा आणि पुन्हा निवडून या. हा खरा अर्थ आहे लोकशाहीचा. तुम्ही फुटून बाहेर पडलात, मग 1/3 फुटले काय आणि 2/3 फुटले काय, काय फरक पडतो, शेवट ते फुटणंच आहे. त्यामुळे हा जो मर्जरचा म्हणजे 4था परिच्छेद आहे हाच घटनाबाह्य ठरवावा, इथपर्यंत मी माझी भूमिका निघू शकतो. काही सांगताना सगळेच मोठे वकील आहेत, आपापल्या परीने त्यांनी आपापली बाजू चांगली मांडली आहे. सुप्रीम कोर्टानी शेवट सुप्रीम कोर्टाचा जजसुद्धा जे शपथ घेतो त्याच्यामध्ये मी घटनेचं संरक्षण करीन अशीच शपथ आहे. त्यामुळे त्यांनी घटनेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने निर्णय देणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर देणं आवश्यक आहे. वर्षांनी दिला तर हे जे सरकार आहे की जे कदाचित बेकायदेशीर ठरेल ते वर्षभर चालू राहील. आता बघा ना तुम्ही की 2 जणांचं मंत्रिमंडळ जगात कुठे नसतं, ते इथे 1 महिनाभर चालू आहे ना आत्ता. म्हणजे तुम्ही कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे, 2 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं, पण ते स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. त्यामुळे बरेच वेळा आपल्याकडे काय होतं, हा आम्ही LLMला शिकवताना कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्युशनलिझम असे फरक करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कायद्याप्रमाणे आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे त्याच्या स्पिरिटप्रमाणे पुढे जाण्याची वृत्ती, ती आपल्या इकडे अभावाने दिसते आहे.